आपण 2500 वर्षापूर्वीच्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ले लोहगड फार महत्त्वाचा किल्ला आहे, त्यामुळे या किल्ल्याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल असं आम्हाला वाटतं. किल्ला फार सुंदर आहे, किल्ल्याचं दर्शनही आम्ही क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला घडवणार आहोत. आपण मळवली स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता पुढे इथून जाणार आहोत लोहगड किल्ल्यावर. फार सुंदर किल्ला आहे, 2500 वर्षापूर्वीचा किल्ला आहे, त्यामुळे फार रात्र आहे, त्यामुळे आजूबाजूला काही दिसत नाही आहे, पण आपण आता रात्री लोहगडला निघालेलो आहोत. फार छान वाटतंय, एक वेगळा अनुभव यावा म्हणून असा काही प्रकार करणं गरजेचं आहे. इकडे एक धबधबा आहे, तो दिसत नाही आहे रात्रीचा. आता आम्ही मस्त या ठिकाणी नाश्ता करणार आहोत, नाश्ता करून पुढे जाणार आहोत. मस्त अंधारात एक ही झोपडी दिसते, त्या झोपडीमध्ये आम्ही तो नाश्ता करणार आहे. फार मजा येते, आपण नक्कीच अशा प्रकारचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. या इथे बघा, एक झोपडी आहे आणि त्या झोपडीच्या इथे आपण थांबलेलो आहे, दाखवतो आम्ही. नमस्कार, सुप्रभात. आपण आता लोहगडगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे. सकाळ झालेली आहे, मस्त रात्रभर आम्ही जागून काढलेली आहे. खूप थंडी होती, शेकोटी केली होती या ठिकाणी. आता आम्ही चहा पितो आहे. इथे एक दादा भेटले आणि इथं सगळं बंद आहे, तर त्यांनी आम्हाला चहा दिला आहे. त्यांच्याकडे मस्तपैकी चहा पिला आहे. आम्ही जाणार आहे आता वरती गडाच्या दिशेने. 7 वाजता गड उघडतो. इथे लिहिलं होतं 9, पण 7 गड उघडतो असं लक्षात आलं आमच्या. आता आम्ही वर जाणार, बघूया आपण वर जाऊन मस्तपैकी गडाची माहिती घेऊया. आपण किल्ल्यावर चालायला घेतलेलं आहे, मस्तपैकी किल्ल्यावर जायचं. गड छोटा आहे, पटकन वर किल्ल्यावर जाता येतो. मस्तपैकी हा जो किल्ला आहे तो आजपासून 2500 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. हा किल्ल्या बांधल्यानंतर 700 वर्षांनी या ठिकाणी भाजं आणि कारल्याची लेणी बांधल्या गेली अशी माहिती मिळते, आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे या किल्ल्याचं फार महत्त्व आहे. सातवाहन काळामध्ये हा किल्ला होता, त्यानंतर तो राष्ट्रकुटांकडे होता, राष्ट्रकुटांकडे पण होता आणि त्यानंतर मराठ्यांकडे तो आला, आदिलशहाकडे होता. तर या किल्ल्याचं फार महत्त्व आहे. लोहगड किल्ला असं या किल्ल्याचं नाव आहे. लोहगड किल्ल्याबरोबरच समोर विसापूरचा किल्ला आहे. थांब की हा जो भाग दिसतोय तो उल्हास नदीचे खोरे असं म्हटलं जातं. पवना डॅमचा परिसर आहे. तुंग आणि तिकोणा असे दोन किल्ले आपल्याला समोर दिसत आहेत. खूप सुंदर परिसर आहे. लोहगडावरून या दोन्ही किल्ल्यांची टेहळणी आपल्याला करता येते. 12 मावळचा हा प्रदेश आहे, फार महत्त्वाचा आहे. उल्हास नदीचं खोरं आणि पवना धरण अशा दोन्ही गोष्टी या भागात आहे. या परिसरामध्येच एक महत्त्वाची घटना घडली होती. कार्तलब खान आणि शिवाजी महाराजांचं युद्ध झालं होतं. याचवेळी एक परकीय प्रवासी होता निकोलो मनुची आणि त्याच्या वर्णनावरूनच आपल्याला एक चित्र आपल्याला मिळतं आणि हे जे चित्र आहे ते शिवाजी महाराजांचे चित्र आहे. तर त्या वर्णनावरून ते चित्र काढलं जातं, फार महत्त्वाचं आहे. या भागामध्ये आणखीन एक आहे की एक वेडा सुलतान होता आणि या वेडा ह्या सुलतानाची गोष्ट फार प्रसिद्ध आहे. तर तो वेडा सुलतान होता, तो काय करायचा की
त्या ठिकाणी एक दोरखंड लावलं लोहगड ते विसापूर, आणि या दोरखंडाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की जो हा दोरखंड पार करेल त्याला मी माझं अर्ध राज्य देईन. एक जोडपं होतं कोकणातलं, तर ते तो दोरखंडावरून चालत जाऊन विसापूरपर्यंत पोहोचणार. एवढ्या वेळातच त्यांनी काय केलं तर तो दोर कापून टाकला आणि तो वीरगती प्राप्त झाला. आपण गणेश दरवाजात आहोत. गणेश दरवाजा जो आहे तो महत्त्वाचा दरवाजा आहे. इथून आत आपल्याला प्रवेश करता येतो. गोमुखी रचना आहे या दरवाजाची. या दरवाजाचे दोन बुरुज आहेत आणि ते बुरुज उभे राहण्यासाठी या गावातलं साबळे नावाचं कुटुंब आहे, त्यांनी स्वतःचं पूर्ण कुटुंब या बुरुजाखाली स्वतःला गाडून घेतलं आणि त्यानंतर हा बुरुज जो आहे तो उभा राहिलेला आहे. तर आपला मराठी माणसांचा असा हाडामासाचा संबंध स्वराज्याशी आणि या गडकिल्ल्यांशी होता, त्यामुळे या साबळे कुटुंबाला या गावाची पाटीलकी दिली गेली. फार महत्त्वाचं आहे की या ठिकाणी त्यांनी स्वतःचं सर्वस्वार्पण करून स्वराज्यासाठी हा जो गड आहे तो उभा राहिला आहे. या कमानीवर दोन प्रकारची चित्र आहेत, एक कमळ आणि गणपती. फार महत्त्वाचं आहे ते. आता इथून पुढे आपण जाणार आहे तर ते या ठिकाणचं धान्य भांडार आहे, ते धान्य भांडार आपण बघणार आहे. फार महत्त्वाचं आहे या ज्या गडाची जी रचना आहे ती गोमुखी रचना आहे. हे पहिलं द्वार जे आहे ते गोमुखी रचनेचं आहे. समोर आपल्याला जो दिसतोय तो विसापूर किल्ला दिसतोय. खाली चार तोफा आहेत, लहान मुलं त्याला खेळतानी दिसतात, जुन्या तोफा आहेत. समोर बघा आपल्याला विसापूर किल्ला आहे. तसंच ही तटबंदी दिसते आपल्याला, ती एकेरी तटबंदी आहे. शिवाजी महाराजांनी बहुतेक किल्ल्यांना दुहेरी तटबंदी बांधली, पण याला एकेरी तटबंदी आहे. समोर विसापूरचा किल्ला आहे आणि इकडे लोहगडचा किल्ला आहे. मी मगाशी तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती लोहगड ते विसापूर असा दोरखंड बांधला गेला होता. फार महत्त्वाचं आहे हे. आणि त्या कोकणी माणसाने वीरगती प्राप्त झाली, अन्याय अत्याचारापासून मुक्त व्हावं असं त्याला वाटत होतं, पण ते काही होऊ दिलं नाही त्या राजाने, त्या सुलतानाने. आता आपण पुढे जाणार आहोत, टेहळणी बुरुजावर जाणार आहोत. हा टेहळणी बुरुज फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणावरून उल्हास नदीचं खोरं, पवना नदी, तुंग तिकोणा आणि कोकणातून निघणारी जी वाट आहे त्या वाटेवर आपल्याला टेहळणी करता येते. आता जी कमान दिसते ती मध्ययुगीन आहे, त्यानंतर आता पुढे येतोय तर ही एकेरी तटबंदी आहे. या बुरुजावर आपण थांबलोय. त्या बुरुजाच्या बरोबर शेवटच्या भागामध्ये तीन धान्याची कोठारं आहे. त्यातली दोन आहे ती नाना फडणीसांनी नंतरच्या काळात बांधून घेतली आहे 1760 नंतर. तर याला फार महत्त्व आहे की या ठिकाणी चार प्रकारची धान्य आहे. ज्वारी आहे, गहू आहे, बाजरी आहे आणि तांदूळ आहे. अशा प्रकारची धान्य जी आहे ती साठवून ठेवली जायची. याचं कारण असं होतं की किल्ल्यावर दाणापाण्याची सोय असावी युद्धाच्या काळात, म्हणून ही शिदोरीची गरज खूप महत्त्वाची होती. आता आपण पुन्हा मागच्या भागात जाऊ. या ठिकाणी अशाच एक प्रकारची बुरुज आहे. आता आपण जे बघतोय त्या ठिकाणी काही छेद दिसतात. या छेदामधून उकळतं तेल टाकण्याची सोय होती आणि बंदुकीच्या माध्यमातून आपल्याला अटॅक करता येत होता शत्रूवर, दगड फेकता येत होते. त्यामुळे काय व्हायचं, शत्रू जो आहे सावध होण्याच्या आधी त्याच्यावर हल्ला केला जायचा. आता आपण वरच्या दिशेला जाऊ. वरच्या दिशेला गणेश दरवाज्यातून वर गेल्यानंतर हनुमान दरवाजा आहे. हनुमान दरवाज्याच्या वर नारायण दरवाजा आहे आणि त्याच्यावर महादरवाजा आहे. हे सगळे दरवाजे महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या काळात ते बांधले गेलेले आहेत, गड जो आहे जास्त संरक्षित व्हावा म्हणून. आपल्याला दिसतोय तो हनुमान दरवाजा आहे, हा प्राचीन दरवाजा आहे असं समजलं जातं. आता आपण इथून पुढे जाणार आहोत. पुढे जाताना ह्या ज्या पायऱ्या दिसतात त्या प्राचीन असल्यामुळे त्या तुटलेल्या आहेत, झिजलेल्या आहेत. कातळात कोरलेल्या या पायऱ्या होत्या. काही पायऱ्या मध्ययुगामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत, काही आत्ताच्या काळात बांधल्या गेलेल्या आहेत, अशा आहेत. तर फार महत्त्वाचं आहे. याच्यानंतर या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो किल्ला जो आहे तो इंग्रजांच्या ताब्यात होता. इंग्रजांच्या ताब्यात नंतर आला 1818 नंतर. समोर विसापूरचा जो किल्ला आहे तो इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्यांच्या ताब्यात आला 1810 साली. त्यानंतर मराठे इथून निघून गेले कारण की विसापूरचा किल्ला जो आहे बरोबर याच्या जवळ होता. आता आपण पुढे जातोय.
पुढे जात असताना या ज्या पायऱ्या आहेत त्या प्राचीन पायऱ्या आहेत, कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, फार महत्त्व आहे याला. कारण या मध्ययुग आणि प्राचीन काळातच कोरल्या गेल्या आहेत. एकरी तटबंदी आहे गडाला पूर्ण आपल्याला दिसते, आपण तटबंदीच्या बाजूनीच वरती चाललेलो आहे. आता हे जे तळं आहे किंवा हौद आहे किंवा गुहा आहे, या गुहेमध्ये शिवाजी महाराजांनी असं म्हणतात सुरतेची लूट ठेवली होती. इथे जेवढ्या जे तीन चार गुहा आहेत त्या गुहांमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ठेवली होती असं म्हटलं जातं. त्यामुळे दृष्टीने फार महत्त्व आहे याला. आता आपण पुढे जाऊ. पुढे जाताना या पायऱ्या ज्या आहेत त्या प्राचीन आहे, कातळामध्ये कोरलेल्या, झिजल्यात अनेक वर्ष ऊन वारा पाऊस जे आहे त्या सहन केल्यामुळे. सातवाहन काळ, वाकाटक काळ आणि राष्ट्रकूटांचा काळ या गडांनी पाहिलेला आहे. आदिलशाही बघितली आहे, निजामशाही बघितली आहे, मराठ्यांचं राज्य बघितलं आहे. त्यामुळे या किल्ल्याला फार महत्त्व आहे. आता आपण जर पुढं जातो आहे, नारायण दरवाजा आहे. नारायण दरवाज्याच्या दोन बाजूला खाचा केलेल्या दिसतात. या खाचांचा जो उपयोग आहे तो मशाली लावण्यासाठी व्हायचा. आपण पुढे बघू. नारायण दरवाजा आला आहे, या दोन्ही बाजूला खाचा आहे, त्या खाचांमध्ये मशाली लावल्या जायच्या. आपण थोडं वळून बघितलं तर विसापूर दिसतो, तर विसापूरची टेहळणीसुद्धा या किल्ल्यावरून आपल्याला करता यायची. त्यामुळे या किल्ल्याचं फार महत्त्व आहे. विसापूर आणि लोहगड अशी जोडगोळी आहे असं म्हणतात. जवळजवळ किल्ले असू नये, कारण की एक जिंकला शत्रूंनी तर दुसरा त्याला द्यायला लागायचा. तसाच प्रकार काहीसा इंग्रजांबरोबर आपला झाला होता. विसापूर त्यांनी जिंकला त्यामुळे लोहगड त्यांना द्यायला लागला. आता पुढे जातोय आपण. गडे महादरवाजा आहे. महादरवाजा महत्त्वाचा दरवाजा आहे. मारुतीचं चिन्ह आहे आणि वरती कमळाचं चिन्ह आहे असं दिसतंय आपल्याला. पुढे जाऊ. हे मध्ययुगात केलेलं बांधकाम आहे. मराठा स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आपल्याला इथे दिसून येतं. आता जर पुढे गेलं तर उजवीकडे एक धान्याचा कोठार दिसतोय आपल्याला. बघा इथे धान्याचा कोठार आहे. हां, इथे धान्याचा कोठार दिसतोय. इथून पुढे जाऊ. या धान्याच्या कोठारामध्ये धान्य ठेवलं जायचं. इथून पुढे जाऊ. डावीकडच्या बाजूला एक चुन्याची भट्टी होती किंवा चुन्याचा कारखाना होता. चुन्याची मोठ होती. हे चुन्याचा चुना बनवण्याचं काम होतं, जे किल्ला जोडण्यासाठी उपयोगी व्हायचं. एक मोठा ध्वजस्तंभ दिसतोय. या ध्वजस्तंभ जो आहे तो किल्ल्यावरचा ध्वजस्तंभ आहे. तो मध्ययुगापासून आहे. समोर विसापूर किल्ला दिसतोय. फार महत्वाचा आहे. आता थोडंसं आपण या किल्ल्याचा परिसर जरा गोल फिरून बघूया. परिसर दिसतोय. ध्वज फडकतोय. म्हणतात ना, रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. मागे गाव आहे त्याला लोहगडवाडी असं म्हणतात. आता थोडं पुढे जाऊया. किल्ल्याचा काही भाग आहे तो बघू आपण. पाईप दिसतोय. हे दारूची कोठार होती या ठिकाणी. या कोठारांमध्ये पाणी साचले. दारूचं कोठार आहे. समोर दिसतोय डवरून उभारलेला किल्ला. तटबंदी आहे, एकेरी तटबंदी आहे या किल्ल्याला. जुना किल्ला आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी एक. शिवाजी ठेवली होती. मस्त त्या गुहेमध्ये आलंय आणि आता इथे बेंच पण टाकलेत बसायला. याला लक्ष्मी कोठी असं म्हणतात.
या गुहेचं नाव आहे लक्ष्मी कोठी. या ठिकाणी राहण्याची जागा आहे, आपण आतमध्ये जाऊन बघूया. खूप सुंदर आहे, लक्ष्मी कोठी असं नाव आहे. सूर्याचे किरण आतमध्ये आलेले आहेत हे बघा. एवढी मोठी गुहा आहे, 100-200 जण राहू शकतात. आतपर्यंत आहे ती. खूप महत्वाचं आहे, आतमध्ये नेऊन दाखवतो तुम्हाला. आतमध्ये लक्ष्मी कोठीमध्ये आलेलो आहे आपण. निवासाचं ठिकाण आहे. या ठिकाणी सुरतेची लूट जी आहे ती ठेवली होती इथल्या गुहांमध्ये. रस्ता एक पलीकडे जायला. आपल्याला काही नवीन मित्र मिळालेले आहेत, ते मुंबईचे आहेत, कल्याणचे. पुणेकर आणि मुंबईकर असे एकत्र आलेले आहेत या ठिकाणी. मित्र आहे विनय आहे, अवी आहे, तुमचं नाव काय? जयेश. आणि अजिंक्य. आणि मी श्रीकांत. अशा पद्धतीने पुणेकर मुंबईकर एकत्र आल्यानंतर पुणे मुंबई जोरदार असते. तर हे मित्र आहेत आपले नवीन गडाची. त्यांनी सगळी सगळा गड ते फिरला, काही गडाची माहिती त्यांना माहिती हवी होती ते दिली. आधी त्यांनाही काही माहिती होती आणि काही नव्हती माहिती ते आम्ही होती. इथे आपल्याला वीरगळ दिसते. वीरगळ आपण मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, एखाद्या वीर पुरुष जो धारातीर्थी पडला तर त्याच्या स्मरणार्थ वीरगळ बांधायचे. तर हा वीरगळेचा एक प्रकार दिसतो आपल्याला. हा जो दगड आहे त्याची कीर्ती अनंत काळ राहावी म्हणून हा वीरगळ बांधायची. समोर एक वीरगळ दिसते आपल्याला, फार महत्व आहे. वीर पुरुषाच्या स्मरणार्थ वीरगळ बांधली जायची. आणि हे वीरगळ राष्ट्रकुट आणि सातवाहनांच्या काळात जास्त बांधल्या गेल्या. आपण विंचूकाठ्यावर पोहोचलेलो आहे. हा विंचूकडा जो आहे तो महत्वाचा आहे. याचा आकार जो आहे विंचूच्या नांगेसारखा आहे, त्यामुळे याला फार महत्व आहे. फार दुर्गम भाग आहे, अवघड भाग आहे. इथे उजवीकडे आपल्याला एक टाकं दिसतंय, ते पूर्वी पिण्यासाठी यूज करायचं आहे, वापरायचं आहे. आता आपण पुढे जातो आहे. दुर्गम भाग आहे. या विंचू कडा जो आहे त्या दोन्ही भागाला, दोन्ही भाग जो आहे त्या दोन्ही भागात दरी आहे, खोल दरी आहे.
आणि दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे, त्यामुळे फार महत्त्व आहे. आणखीन पुढे आपण चालत जाऊया. या विंचू कड्याला दुहेरी तटबंदी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण चालताना आपल्याला लक्षात येतं की अर्धवट अशी दुहेरी तटबंदी आहे. गड लहान असल्यामुळे दुहेरी तटबंदी बांधण्याचा जो प्रयत्न होता तो शक्य झाला नाही, त्यामुळे ती दुहेरी तटबंदी आहे ते अर्धवट सोडलेली आहे. बघा, खाली आजूबाजूला जो घनदाट जंगलाचा प्रदेश आहे, या ठिकाणी शिवाजी महाराज आणि कार्तलब खान यांचं युद्ध झालं होतं. त्याला उंबरखिंडीचं युद्ध असं म्हटलं जातं. हा जो परिसर आहे तो लोणावळ्याचा परिसर आहे, फार महत्त्वाचा आहे त्या युद्धाच्या दृष्टीनं. इथे खूप खोल दरी आहे आणि खूप जंगल पण आहे. आता जरा आपण पुढे जाऊया, एक प्रिव्ह्यू घेऊ गोल फिरून, बघा कसं दिसते. एकदम चुचकाळा भाग आहे आणि या ठिकाणी एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरून टेहळणी करता येते कोकणाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची. कर्जतच्या बाजूला आहे तो बुरुज. मागे एक गाव दिसतंय, तो जो आहे तो कर्जतकडे जाणारा रस्ता आहे, लोणावळा कर्जतकडे. आता एक बुरुजावर जाणार आहे, तर हा बुरुज आहे तो मध्ययुगात बांधलेला असणार, महत्वाचा आहे. खाली इथे वाकून जायला लागतं, खूप छोटासा दरवाजा आहे. या दरवाज्याला जाताना वाकून जायला लागतं, सहज जाता येत नाही. आपण आतमध्ये आता या बुरुजाला या रस्त्यानेच जाणार आहे. पायऱ्या बघा, खूप सुंदर पायऱ्या आहेत. मराठा स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना, महाराष्ट्रीयन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना. इथून आता पलीकडे आपण आलो आहे. एकेरी तटबंदी आहे, बुरुज आहे, बुरुजाला खेटून आपण पुढे चाललोय. आपण विंचू काट्याच्या एकदम शेवटच्या भागात आहोत आणि त्या बुरुजावर बसलेलो आहे. नमस्कार, आपण 16 कोणी तळ्याजवळ आहोत. हे 16 कोणी तळ जे आहे ते नाना फडणीसांनी बांधलेलं तळ आहे. मागे एक तळ आहे, आपण ते बघितलंय. तर ते मागचं तळ शिवाजी महाराजांनी बांधलंय, ते अष्टकोनी आहे. आणि हे 16 कोणी तळ जे आहे ते मराठा स्वराज्य जे होतं त्याचं साम्राज्य झाल्यानंतर नाना फडणीसांनी बांधलेलं आहे. या इथे पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. अष्टकोनी तळ आणि 16 कोणी तळ यांच्याबरोबर मध्ये हे पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. नमस्कार, सह्याद्रीस्ट्री अकॅडमी, मी श्रीकांत जोशी. आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. धन्यवाद.